महात्मा गांधी की 125वीं जयंती के मौके पर भारत पेट्रोलियम कॉरपोरेशन लिमिटेड की ओर से स्वच्छ भारत स्वस्थ भारत अभियान चलाया जा रहा है। स्वच्छता की ज्योत लेकर घर घर जाएंगे, साफ सुथरी रोशनी में सब नहाएंगे। ये स्वच्छता अभियान 15 सितंबर से 2 अक्टूबर तक चलाया जाएगा, जिसकी शुरुआत मुंबई के चेंबूर डायमंड गार्डन से की गई। बनाएं स्वच्छ भारत साथ साथ। चेंबूर के डायमंड गार्डन में चल रहे स्वच्छता अभियान में बीपीसीएल के सीजे अय्यर, आरआर नायर, एमबी पिनपले, पीवी रवितेज, वीरेंद्र चड्डा, यूआर कैकेनी, श्रीश चांदेकर, बीना खानोलकर व अन्य पदाधिकारीगण उपस्थित रहे। जिन किट बोलते हैं वो बांटे जा रहे हैं। हमारे जो ट्रक ड्राइवर्स हैं बीपीसीएल में के बाहर जो ट्रक्स खड़े रहते हैं, उन ट्रकर्स को हम ये समझाएंगे कि उनकी खुद की स्वच्छता भी इसका एक पार्ट है। आसपास भी उनको साफ सफाई रखनी है और उसके लिए भी हम उनका हाइजीन किट डिस्ट्रीब्यूट करेंगे। नरेंद्र मोदींची जी उपक्रम आहे 2014 साली यांनी जो पंतप्रधान झाल्याच्यानंतर स्वच्छतेचा जो संदेश देणारा जो उपक्रम त्यांनी चालू केलेला आहे आणि त्यात आता आम्ही अप्रेंटिस आहोत नवीन, पण बीपीसीएलमधून हा उपक्रम बीपीसीएलवाल्यांनी हा इथं राबवलेला आहे आणि इथं आल्याच्यानंतर सर्वधानाचा एक हिस्सा त्यांच्या उपक्रमाला एक नवीन पिढीचा प्रतिसाद म्हणून आम्ही इथं आलो, तर आम्हाला खूप छान हम लोग ने चेंबूर से की है, लेकिन हम वैसे ही हम चेंबूर के आसपास नहीं तो हम लोग माही माटुंगा तक जाने वाले हैं, जहां गणेश विसर्जन होता है वहां तक हम लोग क्लीन करते जाएंगे और जो मोदी जी का जो मैसेज है वो सभी जगह जगह फैलाएंगे। जैसे हमारे ऊपर बलून गए हैं वैसे हमारा काम भी बढ़ता जाएगा। धन्यवाद। स्वच्छता अभियान में क्षेत्र के विधायक प्रकाश फादर पेकर व स्थानीय बीजेपी की नगर सेविका आशा सुभाष मराठे की भी मौजूदगी रही। आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी दिलेला आहे 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत हा कार्यक्रम स्वच्छता अभियान आपल्याला पूर्ण भारत देशापर्यंत करायचा आहे, पण भारत पेट्रोलियमने आज चेंबूरमधून सुरुवात केलेली आहे, तर मी त्यांची खूप खूप आभारी आहे, कारण स्वच्छता अभियान आपल्याला पूर्ण देशामध्ये करायचं आहे आणि पूर्ण परिसर आपल्याला स्वच्छ करायचा आहे, तर त्याप्रमाणे आज इकडे सुरुवात झालेली आहे आणि म्हणजे माझ्याच विभागामधून डायमंड गार्डन येथे आपण त्यांनी भारत पेट्रोलियमनी हा उपक्रम केलेला आहे, तर मी त्यांची खूप आभारी आहे। आणि असंच सर्व म्हणजे आता आपल्याला माहिती आहे गणपती आलेत आणि आता गणपती जाती आहेत, परंतु 10 दिवसाचे गणपती गेल्याच्या नंतर जास्तीत जास्त आपल्याला स्वच्छता करावी लागेल आणि ह्याचा सर्वांनी आपण आपल्या घरातलं आहे हे समजून सर्वांनी ह्या स्वच्छता अभियानमध्ये भाग घ्यावा आणि स्वच्छता करावं। ही स्वच्छता मोहीम बीपीसीएलने घेतली आहे, त्याला चांगलं आहे, कारण स्वच्छता मोहीम ही आम्ही कंटिन्यू राबवतो। एसटीव्ही न्यूज के लिए मुंबई से नियाज खान की रिपोर्ट। हमें लाइक करें। मुंबई और महाराष्ट्र से जुड़ी हर खबर के लिए एसटीवी न्यूज को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन को प्रेस करें और पाएं ताजा तरीन खबरें।